अंबरनाथच्या मोहनपुरम सोसायटीत राहणाऱ्या आरव यादव या नऊ वर्षीय मुलानं गोव्यामध्ये झालेल्या एस के आय ए या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलंय त्यामुळे मनसेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी आरवचा सत्कार केलाय अंबरनाथच्या मोहनपुरम सोसायटीत राहणाऱ्या आकाश यादव यांचा मुलगा आरव हा अवघ्या नऊ वर्षांचा असून तो चौथीय शिकतो आहे पाच आणि सहा नोव्हेंबर रोजी गोव्यात पार पडलेल्या एस के आय ए इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप दोन हजार बावीस या स्पर्धेत अठ्ठेचाळीस किलो वजनी गटातून आरव यानं उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं आहे विविध देशातल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत त्यानं हा विजय मिळवल्यानं अंबरनाथकरांसाठी ही मोठ्या गौरवाची आणि अभिमानाची बाब ठरली आहे यापूर्वीसुद्धा अंबरनाथमधल्या अनेक खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीनं अंबरनाथचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं आहे त्यामुळे मनसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी आरव याची भेट घेत त्याचा सत्कार केला त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर आरव हा आमच्या मोहनपूरमचा रहिवासी असल्यानं आम्हाला त्याचा अभिमान असल्याची भावना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे तर मला लहानपणापासूनच कराटेची आवड असून माझ्या आजी आजोबांच्या विशेष प्रेमामुळे मी हा विजय मिळवल्याची भावना आरव यानं व्यक्त केली आहे मैं गोवा गया था इंटरनेशनल फाइट में और मैं उधर से कब जीत के आया ट्रॉफी और एक गोल्ड मेडल मैं अपने ये सब अपने दादी और बाबा के सपोर्ट के कारण जीता हूँ उनने मेरे को हिम्मत दी उसके कारण मैं जीता हूँ ये सब मेडल आरव्य कराटे क्षेत्र करियर घड़वाये मोटा स्पर्धां सहभागी होने की इच्छा है त्यामुळं भविष्यात आरोवणं याहीपेक्षा मोठ्या स्पर्धा जिंकाव्यात अशा शुभेच्छा त्याला अंबरनाथ कर देत आहेत दर्शन सोनावणे ए बी सी न्यूज अंबरनाथ